रत्न अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांना हवेची दिशा कळत असते, त्याच्यामुळे त्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलेलं असू शकतं. मराठा OBC आमनेसामने येऊ नये यासाठी आज निर्णयांना उशीर होतो आहे, कारण OBCना संविधानिक आरक्षण देता येत नाही. मी येणाऱ्या काळातही दिसेल. आता मराठा समाज सोबत आहे म्हणून त्या ठिकाणी आपण PhD घेतल्यासारखं जरांगीने बोलू नये, वागू नये. तुम्ही सध्या सुरक्षित जे आहे ते भाजपमध्ये आहे, त्यामुळे अशोक चव्हाणांच्या अशा वक्तव्यामुळे सुरक्षित असं त्यांनी वक्तव्य काढलेलं आहे, तुम्ही बोललेलं आहे, त्यामुळे अनेक राजकीय चर्चा सुरू. कसं, ज्या पक्षाचं सरकार आहे, ज्या पक्षाला भवितव्य आहे, त्यामध्ये सुरक्षितता असते. आज केंद्रात भाजपचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, उद्या भविष्यात महाराष्ट्रात आमचं सरकार येणार आहे महायुतीचं, त्याच्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं आम्हीच उजवे आहोत. आणि म्हणून अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांना हवेची दिशा कळत असते, त्याच्यामुळे त्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलेलं असू शकतं. ही चर्चा तुमची आहे ना, असं अशोक चव्हाण कुठे बोलले का? त्यांना वाऱ्याची दिशा कळते आणि ती दिशा त्यांनी खतगावकरांना दाखवली. अंतरवाली सरायटीमध्ये दोन आंदोलन सुरू झालेले आहेत, एक मराठा आरक्षणाचं आहे, दुसरं OBC आरक्षणाचं. मराठा आणि OBC कुठेतरी आमनेसामने येताना पाहायला मिळत आहे. नाही, मराठा OBC आमनेसामने येऊ नये यासाठी आज निर्णयांना उशीर होतो आहे, कारण OBCना संविधानिक आरक्षण देता येत नाही म्हणून हा विषय लांबला आहे. परंतु आता मराठा आरक्षणाच्या संदर्भातसुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत. EWSच्या संदर्भात आता भूमिका घेणारे मराठा समाजाचा वर्ग पुढे आला आहे, कारण EWSचं आरक्षण नसल्यामुळे अनेक विद्यार्थी, अनेक युवकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचा आक्रोश पुढे आला आहे. त्या आक्रोशाला वाट देण्यासाठी आता मराठा आंदोलक पुढे येत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, परंतु सरकार म्हणून सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते. त्याच्यामुळे सरकारसाठी सर्व समाज सारखे असतात, त्याच्यामुळे कुणावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आंदोलनाच्या आडून कोणी राजकारण करू नये असंही सरकारला वाटतं. यावर जरांगे पाटील असं म्हटलं की फडणवीसांनी कितीही गणित आखली तरी ते फेल करू असं त्यांनी म्हटलं. नाही, मला वाटतं त्यांचं शिक्षण देवेंद्रजींपेक्षा जास्त झालेलं आहे, त्यांचा अभ्यास जास्त आहे, त्याच्यामुळे आता त्यांना काय बोलायचं? कारण त्यांना बोलायला काय लगाम नसतो, देवेंद्रजींना मर्यादा आहेत. आता देवेंद्रजींना किती कळतं आणि त्यांची गणितं काय होतात महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि येणाऱ्या काळातही दिसेल. आता मराठा समाज सोबत आहे म्हणून त्या ठिकाणी आपण PhD घेतल्यासारखं जरांगीने बोलू नये, वागू नये. नागपूरमधल्या 6 जागांवरून कुठेतरी शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष आमनेसामने दिसत आहेत, कारण ज्या ठिकाणी नागपूरमध्ये ज्या मतदारसंघांवरती भाजपचं वर्चस्व होतं तिथे शिवसेनाही दावा करताना पाहायला मिळते. नाही, मला वाटतं जोपर्यंत जागा वाटप अंतिम होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्ष दावा करणार, परंतु जागा वाटप अंतिम झाल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे महायुती म्हणून त्या ठिकाणी सामोरं जाईल, कुठल्याही प्रकारचा वादविवाद नसेल.